गेल्या अनेक महिन्यांपासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या 34 ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेला याचा फायदा होणार आहे. यासाठी उरण नगर परिषदेच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात येणार आहे. जुलै महिन्याभरात उरण पनवेल या रहदारीच्या मार्गावर झालेल्या हत्याकांडानंतर उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तर मागील अनेक महिन्यांपासून शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने उरणमधील महिला आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबई आणि उरण तालुक्याला जोडणाऱ्या अटल सेतू आणि रेल्वे सेवेमुळे हे अंतर अवघ्या 30 ते 40 मिनिटांवर आले आहे. त्यातच उरण तालुक्यातील वाढते व्यवसाय, कंटेनर यार्ड्स आणि बंदर यामुळे हजारो रहिवासी हे दररोज ये जा करत आहेत. त्यामुळे उरण परिसरातील बदलती रहिवाशी संख्या वाढली असून गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली आहे. बाजारात होणारी गर्दी, शाळा महाविद्यालय परिसरात घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी या सीसीटीव्हीचा उपयोग होणार आहे.